अनाधिकृत रस्ता ग्रामपंचायतीने बंद करावा, तसेच माझे घर ग्रामपंचायतीने उद्ध्वस्त केले असून त्या ठिकाणी अतिक्रमण केलेल्यांना तातडीने उठवून माझी जागा मला द्यावी, या मागण्यासाठी वसमत तालुक्यातील सुकळी येथील महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन आज दिनांक 18 जानेवारी पासून न्याय मिळेपर्यंत ठाव फोडत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पीडित महिला अनिता इंगोली हिने नमूद केले की सुकळी ग्रामपंचायत अंतर्गत घर क्रमांक 284 पाडून घरावरची पत्रे घेऊन गेल्याचा आरोप केला आहे व त्या जागेत काही लोकांनी अतिक्रमण करीत जागा बळकावली आहे. याची तक्रार सदर महिलेने जिल्हा परिषद येथे वारंवार करूनही या कुटुंबाला न्याय मिळाला नाही, म्हणून शेवटी बेमुदत उपोषणाला बसण्याची अनिता इंगोले यांनी निवेदनाद्वारे सांगितले आहे. पांडुरंग काळेसह मदन कासार, स्टार न्यूज, हिंगोली.